तुमचं नाव काय? सोनाली गुलाब बर्डे. कोणी मारलं? अंकुश नामदेव पवारने. आणखी ते नामदेव पवार पण होता, अमर पवार, सुरेश पवार, त्याच्या विमल पवार, माधवी पवार, प्रियंका पवार, शोभा पवार कशाने मारले होते? बंदूकने, अंकुश पवारने बंदूकने मारले. गोळी लागली? हा गोळी लागली. कुठे? कोपरमध्ये. राहुरी शहरात 18 फेब्रुवारी 2000 रोजी दुपारी ग्रामीण रुग्णालय परिसरात बिलहाटी येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत नगरसेविका सौ सोनाली बर्डे या बालबाल बचावल्या आहेत. राहुरी पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले आहे. राहुरी शहर हद्दीतील ग्रामीण रुग्णालय परिसरात असलेल्या बिलहाटी येथे गेल्या काही दिवसांपासून पवार व माळी या दोन गटांत काही कारणांवरून वाद सुरू होते. काही वेळा तुरळक हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान या वादाला उग्र स्वरूप प्राप्त झाले. यावेळी पवार व माळी या दोन गटांत काहीतरी कारणावरून वाद उफाळून आला. या वादातून राहुरी नगर परिषदच्या नगरसेविका सोनाली बर्डे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार झालाय. नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत त्या बालबाल बचावल्या आहेत. गोळी त्यांच्या हाताला लागली होती, त्यावेळी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराळे, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार, सुरेश नामदेव पवार, पप्पू गुलाब बर्डे तसेच करण माळी तसेच 2 ते 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडे घटनेची चौकशी सुरू आहे. शहरात गोळीबार झाल्याची बातमी समजताच घटनास्थळी प्रचंड गर्दी जमा झाली होती. सदर गोळीबार हा अंकुश नामदेव पवार या तरुणांनी केल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस पथक गोळीबार झालेला गावठी कट्टा घटनास्थळी शोधत होते, मात्र तो मिळून आला नाही. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, मात्र या घटनेमुळे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही. पूर्ण तपास हा कायदेशीर मार्गाने केला जाईल. या घटनेतील खऱ्या आरोपींना सोडणार नाही. राहुरी तालुक्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. काही महिन्यातच तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढून राहुरी तालुक्याला गुन्हेगारी मुक्त तालुका करीन, असे आश्वासन पोलीस निरीक्षक प्रताप दराळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी नेल्सन कदम, राहुरी.